3 मे पर्यंत आता पावसाचं प्रमाण कमी होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घेता. त्याच्यानंतर राज्यामध्ये 5 मे 6 मे 7 मे दरम्यान परत एकदा पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घेता. तो पाऊस मग ते उत्तर महाराष्ट्राकडे पडणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्र नाशिक तसेच नंदुरबार धुळे त्या भागात देखील पडणार आहे. पूर्व विदर्भात देखील पडणार आहे, विदर्भात देखील पडणार आहे आणि मराठवाड्याच्या तुरळक कुठेतरी पडणार आहे 5 6 7 मे तो पाऊस म्हणून हे अंदाज लक्षात घेता. पण सर्व शेतकऱ्याला आणखीन एक अंदाज सांगतो की शेतकऱ्यांनो 9 मे पासून तर 16 मे पर्यंत राज्यात परत म्हणजे उन्हाची तीव्रता वाढणार आहे म्हणजे टेम्परेचर वाढत जाणार आहे. 44 45 46 पर्यंत तापमान वाढणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आणि माझ्या सर्व कांदे उत्पादक आणि तसेच हळदीवरच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही 9 मे पासून ते 16 मे पर्यंत तुम्ही तुमचे कांदे काढून घ्या आणि हळद काढा, झाकून ठेवा, शिजून ठेवा आणि तुम्ही तुमच्या पिकाचं नियोजन करा. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो अचानक जर वातावरणात कधी जरी बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या शेतकऱ्याचं या अवकाळी नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान वाचवलं जाईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. तर हा झाला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज.